येत्या 2-4 दिवसात आम्ही सगळी आहे हो. ए रगे मामा पडला, ए रगे मामा पडला, वायतुऱ्या पाणी आण, पाणी आण वायतुऱ्या, पाणी आण. ए होगल रे होवा, ए होगल. ए रगे मामा, बरं वाटते तुला आता? हे निले, चल बाबांना घरी घेऊन जाऊ. घे तात्या, कढा घे, बरं वाटेल तुला. घे, गरम हाय, पी हळूहळू. तात्या, तुला किती वेळा सांगू, हे दवंडी देण्याचं काम नको करत जाऊ. आधीच तुला दम्याचा त्रास हाय, त्यात तू जोरा जोरात बोंबलत फिरतोस. पाय आता आलं ना अंगशी. शाळेची फीस सांगितली, पुढच्या हप्त्यात घेऊन जाशील कामाचे पैसे मिळाल्यावर. हो मी तर सांगून देईन, पण मास्तरने हाकलं नाही पाहिजे वर्गातून. असं कसं हाकलते, तुझी फी घेऊन पळून नाही चाललो म्हणा आम्ही. आहे मला गणिताचं आणि इंग्रजीचं पुस्तक पण घ्यायचं आहे. शाळेतून पुस्तक भेटली ना, तू पैसे देत पुस्तक घ्यायले. हे आजा मी चाललो शाळेत. हे आहे मी चाललो शाळेत. वय जा, पण उन्हातानात हिंडू नको. आजा एक काम होत, 1 रुपया दे ना. काल दिवसा 9 रुपया, मग पाऊस संध्याकाळी आलो. नक्की द्यायचं बरं का, नाही तर उद्या शाळेतच जाणार नाही. लाडून ठेवलंय तुम्ही त्याला? जाऊ दे, तू लहान आहे, तुला पण देत होतो आम्ही लहानपणी. मला काम आहे आज. टोपल्यात भाजन भाकर ठेवली आहे, भूक लागली तर खाऊन घे. काका कामोर का? हा वरे. मामा आहे का? हा हाय आतमध्ये. काय रे गा मामा, काल दवंडी देताना पडलं म्हणे तू. त्यांडू निल्या भेटला होता, तो सांगत होता. अरे मामा वय झाला तू, कायला बुंबलं फिरतो रे. बर परवा साक्षीगंधाची ऑर्डर होती, मग चालशील का? किती माणसं पाहिजे? 7 माणसं पाहिजे. तू इकिलट 2 ट्रम्पेटवाले, 2 ढोलवाले, 2 ताशावाले. साक्षीगंधाचा कार्यक्रम आहे, उरकून टाकू. तो टपरीवाला बिसण्या नाही का, त्याच्या पोराची साक्षीगंधाची ऑर्डर आहे. कोणाचा फोन आहे? मामा एक मिनिट. हा बोल वायतुरे. अरे कुठे भावा, दर्शन नाही दिलं? अरे राग्या मामाकडेच आहे. हा कसा आहे राग्या मामा, कसा आहे आता? बरा आहे आता. हा ते ऑर्डर आली होती म्हणे साक्षगंधाची. हा आहे ना, 7 लोक पाहिजे. गावाला ढोलन तसा आहे ना? हा आहे ना. हाय हाय, घरीच आहे. अरे लेका मामाचं काही घर नाही भाऊ. खरं नाही? चांगला माणूस होता राव मामा. अबे खरं नाही म्हणजे वर जाण्याचं खरं नाही, ऑर्डर वर येण्याचं काही खरं नाही. हा असं वय. बरं म्या फिक्स ना, भेटतो तुले सांच्याले. बर बर टाकतो लेटर. नाही म्या कोणचंच लेटर टाकलं नाही. अरे अडाणी माणसा, टाकतो लेटर म्हणजे बोलू नंतर. अंग्रेजीत बोललो ना बे. हा लय जांडेल, लय जांडेल. बर करू बंद मग. हा वय वय. हा अरे भुसनळ्या आवर लवकर. बर येऊ का मामा मग? हा ये. बरं वाटलं ते येईन ऑर्डरवर. बर पाहिजे तसं जमलं ती आहे मग.
हा काळजी घे स्वतःची, येऊ का मग? सपनाच्या त्या आकाशी सतरंगी पंख लावनी जैसी शेतात कपाशी नाती ऐसी ही सपनाशी यारी अपली है न्यारी तू छोड़ दे दुनिया दारी हे जगणे धुंद कराणे जीने की कर तयारी मले ना खूप मोठं व्हायचं हाय, मोठा माणूस बनायचा हाय, पैसा राहीन माझ्याकडे, गाडी राहीन माझ्याकडे, त्या सरपंचाकडे नाही का तशी? नाही या तशी नाही, त्याच्यापेक्षा चांगली घेजो, ती ॲव्हरेज देत नाही म्हणे. अरे घेऊ, एकदम कड्यांग गाडी घेऊ आणि मग त्या गाडीमध्ये आजीला आणि आईला बसून फिरवन भर. अबे बस बे, बिरेक मार, गणिताचा तास आहे, चल. अरे हा, नाही तर उद्या डुंगणावर माझ तरांचे छेडीचे वळ असतील. गण्या तात्या जेवायला या, गरम गरम चार घास खाऊन घ्या. पण आहे मी काय म्हणतो, चार घासापेक्षा जास्त खाल्लं तर नाही चालणार काय? हो हो, हा फुकटच तुझ्या आईवडली पोर घरी कोऱ्या कोऱ्या नोटा आणतात, ते सखूचं पोरग पाय. चहाच्या टपरीवरती कामाला जातय, दर महिन्याला 1000 रुपये घरी आणतय, आणि तू पाय. अव आहे, मी शिकून खूप मोठा माणूस होईल, मग देईन की तुले कोऱ्या कोऱ्या नोटाचं बंडल. बाप्पा हो रे, बोलतो तर मिठू सारखा, ए जेवायले. नाहीतरी शिकून तुले कुठे डॉक्टर वकील व्हायचं हाय? आपल्या सकाळ संध्याकाळ भाकर तुकड्याची सोय झाली तेच लय हाय. सरकारी प्रायव्हेट नोकऱ्या लवकर लागत नाय, त्यासाठी 1,00,000 रुपये खर्च करायला लागतात. आपल्या परंपरेने चालत आलेलं काम आहे हे. तू जितक्या लवकर वाजवणं शिकशील तितक्या लवकर तुझ्यासाठी चांगलं. तसंही आपल्या जातीत जास्त कोण काय शिकत नाही, शिकून काय करणार, नोकरी हाय काय नाही, त्यापरी आपलं वाजवणं शिक आणि लाग कामाला. सरपंचाने दुपारी निरोप पाठवला होता, उद्या एक दवंडी द्यायचं काम आहे म्हणे, तर उद्याची दवंडी तू दे. ₹100 देईल तो सरपंच, तेवढंच बरं होईल आपल्याला. आजानेही वाजवण्याची सुरुवात अशीच केली होती, पण आजीच्याने आजकाल काम होत नाही. मी तरी किती काम करणार, आता तुला सांभाळायचंय बाबा सगळं. तुझ्या मस्तकात येत आहे का मी काय सांगून राहिले ते? होय जाईन मी झोपेतून लवकर उठलं तर. काय नाही म्हणजे लवकर झोपाया पाहिजे ना, उद्या लवकर उठायचं हाय. आजा इतक्या वयातही तू एक कान कशी टाकाटक हाया? पण आहे उद्या गणिताची आणि इंग्रजीची घटक चाचणी हाय, मला शाळेत जायचंय. तुझं गणित आणि इंग्रजी गेलं म्हसनात, उद्या दवंडी द्यायला जा बस. सकाळ द्या दवंडी द्यायला.
मी नाही जाणार. एक दिवस शाळेत गेलं नाही तर काही बिघडायचं नाही. एवढ्या लवकर झोपेतून उठवलं, इथं तर काळ कुत्र पण नाही. आयला आलं वाटत काळ कुत्र. आयला रमेश भाऊ, 100 वर्ष जगशील, तू हीच आठवण काढित होतो. अबे बस बे गाण्या, सकाळी सकाळी पुढे नको सोडू, चल ये अंदर, चल ये इकडे. हाय ला भाऊ, तू हे काम कवापासून करायला लागला रे? झाला 1 महिना, महिन्याने 1200 रुपये मिळतात. पंचायत खोलायची, जाडलोट करायची, बाकी तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा, आपल्याला काही घंटा फरक पडत नाही. सरपंचानं घरी निरोप पाठवला होता, दवंडी जायचं काम हाय म्हणे. अरे लेका गाण्या हो बे, विसरलोच होतो मी. काम शिकायला लागलं वाटत. 0 मिनिटं थांब. सरपंचानं कालच सांगितलं होतं, कोणी दवंडी देणार असल तर सांगजो, आणि त्याला या कागदात जे लिहिलं आहे तेच वाचायला सांगजो. पण लेका गाण्या, हे तर इंग्रजीत लिहिलेलं आहे बे. पण तू शाळेत जातो ना लेका, तुला वाचतील. सांग बरं याच्यात काय लिहिलंय ते. हाय लगाण्या, जमतोय ना जांगड कुत्ता. हाय लगाण्या, तो मेमरी कार्ड फॉर्मॅट झालं वाटत. लगाण्या, अर्थ कोण सांगन रे याचा, ह्याच्यात काय लिहिलेलं आहे ते. आयडिया, पाल मास्तरकडे जाऊ आणि त्यांच्याकडून अर्थ लिहून आण सरपंच याच्यात. हा हा हा, चल चल जाऊ. ए निउद्या, लक्ष ठेव जो, मी आलोच. कोणी साहेबाला तर सांग कामी गेलोय. हाय लगाण्या, इथं तर कुलूप लागेल आता. कोण सांगेन याच्यात काय लिहिलं आहे ते. आपल्या गावामध्ये दुसरं नाही कोणी शिकेल. अरे तो एक भुसपांगे आहे भाऊ, पण तो 12वी पास 1 नापास ते नाही माहिती आपल्याला. पण आपल्या गावात तू एकटाच रे, 12वीपर्यंत पोचणार. चाल चाल चाल, त्याच्याकडे जाऊ. हा चल. हाय ना भाऊ, तू प्रत्येक शब्दात मायला मायला काहून घेतो रे. अबे वायताडा, स्टाईल आहे ती आपली, त्याने भाषेला वजन येत. भाऊ, हा भुसपांग्या उठला असं का रे झोपेतून? उठला नसल तर उठू आपण त्याले, त्यात काय एवढं. तसे आपल्या गावातले सगळे झोपेलच आहे. हे वय त्या भुसपांग्याचं घर, इथं भेटणार भुसपांगे आपल्याला. मावशी, भुस आपलं किशोर आहे का घरी? हो, हाय ना आत्मंदी, झोपलाय. आवाज येते की त्याला? एक अर्जंट काम होत. थांब तिथेच, घर वाटवायला आले मेले. किशोर, ए किशोर, तेव्हा जाणाऱ्याची पोरी आली बघ. आता मला कळलं याला नोकरी काहून नाही लागत. त्या कोंबड्याचा उरडू घासा बस असल. मी तर म्हणतो 2-4 कोंबडे बोंबलता बोंबलता लंबी झाले असेल, पण बाऊंचा उठायचा काय पत्ताच नाही. काय रे रम्या, सकाळी सकाळी काय काम काढलं?
काय ना भाऊ, गावात दवंडी द्यायची होती पण येतं अंग्रेजीत लिहिलं आहे. मी म्हणलं पाल मास्टर नंतर किशोर भाऊ जे गावात जास्त शिकलेले ते सांगतील आपल्याला याच्यात काय लिहिलं आहे ते, म्हणून आलो होतो. हे इकडे सोप आहे, हे इकडे पेन अर्थ लिहून देतो. ऐका ऐका, दिनांक 5/2/2015 ते 10/2/2015 पर्यंत जनधन योजनेअंतर्गत खाते खोलणे आवश्यक आहे. हो, या खात्यामध्ये प्रत्येकाला 2-2 लाख मिळा आहेत. हो, खाते खोलण्याचे काम ग्रामपंचायत मध्ये सुरू आहे. हो, काय भाऊ चालले का? हा खुलली का पंचायत? हा खुलली ना. हा ते दाखले वाटप करायचे. बर बसा मग. ऐका ऐका, दिनांक 5/2/2015 ते 10/2/2015 पर्यंत जनधन योजनेअंतर्गत खाते खोलणे आवश्यक आहे. हो, त्या खात्यामध्ये प्रत्येकाला 2 लाख रुपये मिळणार आहेत. हो, खाते खोलण्याचे काम ग्रामपंचायत मध्ये सुरू आहे. हो, पंचरवाल्या ते पाय सरपंचाचे चमचे येऊन राहिले. विचार त्याले 2 लाख रुपये कुठे भेटून राहिले तर. विचार विचार. ए थांबा थांबा, ए 2 लाख रुपये कुठे भेटून राहिले म्हणे? ते काय मला माहित नाही बुवा. तुम्ही सगळे मिळून भ्रष्टाचार करता, एक पैसा सुद्धा गरीबाच्या हाताला लागू देत नाही. ते काय मला माहित नाही बुवा, सरपंचाला जाऊन विचार. दादागिरी नको करू, घ्या रे याला. हॅलो, हां सरपंच साहेब. हां, गणेने ना काहीतरी चुकीची दवंडी दिली. हां, त्याच्यामुळं आहे ना गोटाळा झाला आहे, गोटाळा. त्याला आहे ना ते तिकडं वायब्याला तिकडं पकडलं आहे लोकांनी, लोकांनी मारलं आहे त्याला. तुम्ही लवकर या बरं ग्रामपंचायतमध्ये. या हरामखोरांनी दवंडी देण्यामध्ये घोळ केला. झाला इलेक्शन जवळ आहे, मी अशी मॅटर करतो. अरे चाललंय काय तुमचं? त्याला मार्किट लागलाय. चल चल दवाखान्यात ने, आणि ती दवंडी कोणी दिली दवंडी त्याला पहिले पाठव लवकर. अरे अरे त्या सायकलवर काय आहे? ते गाडीत नाही ना गाडीत. राहिलं का? बस लवकर जाऊ कर पोहोचू आपण. ए मासने फास्ट चालव की गाडी. ऐका ऐका, दिनांक 5/2/2015 ते 10/2/2015 सरपंचाने बोलवलंय, चाल लवकर. हा भाऊ, कशी वाटली आपली दवंडी? भाटेपर्यंत बोललो ना सरपंचाने, बोल चाल लवकर चल. हा मला माहिती काय आलं बोलवलंय, 50 घे म्हणन, आपण मात्र 100च घेणार. हा Ha ha ha.
दवंडी चुकीची दिली म्हणून सरपंचानं मारलं याला. दवंडी इंग्रजीमध्ये होती, त्याचा अर्थ त्या किशोरकडून समजून घेतला. पण चुकीचा अर्थ सांगितला त्याने. सारे आडाणी भरलेत या गावात, एक धड बारावी पास नाही, सारे खर्रा पुड्या आणि दारू पिण्यात वाया गेले निवड. आय त्या पोरांनी सांगितलं तशी दवंडी दिली, लय मारलं मला. देती. अरे अरे का अक्का अक्का फुडू नको दे अक्का. उद्यापासून फक्त शाळेत जायचा आणि अभ्यास करायचा. रडणं बंद कर, बिलकुल बंद कर. घाव सोसायला शिक जरा. लोक ज्या नजरेने आपल्या समाजाकडे बघतात तो दृष्टिकोन तुला बदलायचा आहे. जा घरात आणि अभ्यास कर. यानंतर दवंडी आणि वाजवणं बंद. ही वाजवण्याची भांडी घरात आणायची नाही. जा. आहे मी चाललो शाळेत. गणिताची घटक चाचणी झाली असं, पण इंग्रजीची हाय. हो रे बाबा, जा नीट शाळा शिक आणि चांगला अभ्यास कर. मला ना खूप मोठं व्हायचंय, मोठा माणूस बनायचं. पैसा रेन माझ्याकडे, गाडी रेन माझ्याकडे, मग त्या गाडीमध्ये आजाला नाही फिरू फुर.